नमस्कार मित्रांनो, आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा हप्ता दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी मिळालेला आहे, तर काही शेतकऱ्यांना हा हप्ता अजूनही मिळालेला नाही। तर मित्रांनो, कशामुळे हा हप्ता मिळाला नसेल व या योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या स्टेटस पाहण्यासाठी आपणाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, nsmny.mahaiit.org या वेबसाईटवर यायचं। मित्रांनो, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे येऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जातील, लॉग इन आणि बेनिफायरी स्टेटस। मित्रांनो, आपल्याला 2 नंबरच्या बेनिफिरायसी स्टेटसवर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी स्टेटस पाहण्यासाठी दोन ऑप्शन दिले आहेत। जसे मित्रांनो, पहिलं आहे मोबाईल नंबर आणि दुसरा आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर। म्हणजेच मित्रांनो, मोबाईल नंबर टाकून आपण स्टेटस पाहू शकतो। म्हणजेच मित्रांनो, या योजनेला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर इथे टाकून आपण स्टेटस पाहू शकता मित्रांनो। किंवा मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर असतो मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना, जसा PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जसं नंबर असतो रजिस्ट्रेशन, तसाच नंबर हा इथे असू शकतो मित्रांनो। तो नंबर टाकून आपल्याला स्टेटस पाहता येते। मित्रांनो, आपण मोबाईल नंबर टाकून स्टेटस पाहूया। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून त्या खालील दिलेला कॅप्चा भरायचा आहे। मित्रांनो, कॅप्चा कोड भरून मित्रांनो गेट डाटावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर अशी शेतकऱ्याची माहिती येईल। त्यामध्ये मित्रांनो, शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्यांचं फादर नेम, मोबाईल नंबर, स्टेट, जिल्हा, गाव आणि मित्रांनो शेतकऱ्याचा घरचा ॲड्रेस आणि तो रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो, आणि जे केव्हा रजिस्ट्रेशन केलं आहे तो दिनांक दिलेला आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, खाली आपल्याला आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस आहे दाखवलं मित्रांनो, आणि इथे यस आहे मित्रांनो, यस असावे लागते तेव्हाच हा हप्ता भरला जातो मित्रांनो, आणि EKYC डन असे ऑप्शन दाखवत आहे मित्रांनो। ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही त्या शेतकऱ्यांनी EKYC करून घ्यावे मित्रांनो। तर मित्रांनो, खाली पेमेंट मोड एलिजिबिलिटी आहे मित्रांनो। त्यानंतर खाली शेतकऱ्यांचं PFMS बँकेचं स्टेटस कसं आहे ते दाखवलं आहे मित्रांनो, लँड सिलिंगचं स्टेटससुद्धा दाखवलं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, खाली आपण पाहू शकता फंड डिसबर्ड डिटेल, म्हणजे मित्रांनो पेमेंटचं डिटेल दाखवलं आहे मित्रांनो, इथे पेमेंटचं स्टेटससुद्धा दाखवलं आहे। म्हणजेच मित्रांनो, शेतकऱ्यांचं पेमेंटचं स्टेटस म्हणजे पहिल्या हप्त्याचं जे स्टेटस दाखवलं आहे, जसं बँकेचं नाव, क्रेडिटेड अकाउंट आणि म्हणजेच मित्रांनो अकाउंटमध्ये केव्हा ही रक्कम जमा झाली आहे हे दाखवलं आहे। त्यानंतर मित्रांनो, UTR नंबर, ट्रान्झॅक्शन फेल रिझन, म्हणजे मित्रांनो ट्रान्झॅक्शन फेल असेल तर त्याचं कारण इथे दाखवलं जाते मित्रांनो, या शेतकऱ्याचं ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे मित्रांनो, त्यामुळे इथे येणे असं दाखवलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण शेतकऱ्याचं आपल्या मोबाईलवरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस पाहू शकतो। मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।